पीएफ चोरी बंद करण्याच्या मागणीला घेऊन घुग्गुस येथे गुरुवारी सफेद झेंडा कामगार संघटना एसीसी कंपनी शाखेचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव व एसीसी कामगारांच्या माध्यमातून काम बंद आंदोलन करण्यात आले. एसीसी कंपनीतील न्यू पॅकिंग हाऊस प्लॉट कामगार यांचे गेल्या 10 वर्षांपासून ठेकेदारांनी पीएफ जमा केलेले नाही. एसीसी कामगारांनी स्वतःची सफेद झेंडा कामगार संघटना स्थापन करून या संघटनेच्या माध्यमातून एसीसी कंपनीला अशी मागणी करण्यात आली आहे की चोरी केलेला पीएफ हा कामगारांच्या खात्यात जमा करा व ठेकेदारी पद्धत बंद करा. 10 ते 20 वर्षांपासून जो कामगार काम करत आहे त्या कामगारांना नियमित करा. एसीसी सर्व कामगारांचे वेतन, मेडिकल, बोनस, 26 ड्युटी, सर्व कामगारांच्या पाल्यांना शिक्षण, 50% सूट या अन्य मागण्यांना घेऊन गुरुवारपासून एसीसी कंपनीच्या विरोधात बेमुदत आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण व चोरी केलेला पीएफ भरणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील. यावेळी सफेद झेंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, ईश्वर बेले, शरद पाईकराव, अशोक भगत, दत्ता वाघमारे यांच्यासह अन्य कामगार उपस्थित होते. कामगार भाई लोग आज इसलिए खड़े हैं क्योंकि हमारा पेमेंट बरोबर टाइम पर होता नहीं, इसकी वजह से हम लोग खड़े हैं. हमारा एलटीसी बरोबर नहीं मिल रहा है, हमारे को जो छुट्टियाँ का जो पैसा मिलता है वो भी बरोबर नहीं मिल रहा है. इसके वजह से हम लोग क्या करें, हम किसके पास जाएं, इसके वजह से हम लोग मिलकर रुक गए सब लोग मिलकर कि हमारे जो भी डिमांड है वो पूरी हो. आज दिनांक 27 जानेवारी 2022 या रोजी सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून एसीसी येथे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. कारण की एसीसीच्या विरोधामध्ये आम्ही दोनदा आंदोलन केले आहे. त्या आंदोलनामध्ये एसीसी मॅनेजमेंटने लिखित स्वरूपात दिले होते की आमचा जो चोरी झालेला जो पीएफ आहे ते लवकरात लवकर भरण्यात येत आहे. पण अजूनही याला 7 ते 8 महिने ओलांडून सुद्धा आमचा पीएफ काही भरणा केला नाही. त्या पीएफ मधी आमचे जे अकाउंट आहे ते अकाउंट सुद्धा खुलत नाही. त्याकरिता आम्ही आमच्या हक्कासाठी व बाकी मागण्यासाठी नाही काही तर आंदोलन करत आहे. त्या आंदोलनामध्ये जे वर्कर कामाला जात नाही आहे त्या कामगारांना घरी जाऊन पोलीस प्रशासन त्यांनी स्वतः त्यांना घरून आणून त्यांच्या एसीसी मॅनेजमेंट सोबत मिळून काम करत आहे. जे कामगार जाण्यासाठी योग्य नाही आहे तरी बी त्याला जोर जबरदस्ती करून कामावर आणत आहे. आणि एसीसी मॅनेजमेंटने न्यू पॅकिंग प्लांटचा कामगाराचा फक्त 10 ते 11 महिन्याचा पीएफ भरलेला आहे आणि जे मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे त्यांचा अजूनही सुद्धा पीएफ भरलेला नाही आहे. त्यांना 8 ते 10 वर्ष ओलांडून सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये 7 ते 7 महिन्याचा फक्त पीएफ भरणा करण्यात आला आहे. त्याकरिता आम्ही सर्व कामगार मिळून एसीसी काम बंद आंदोलन करण्यात आला. जर का आमच्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात नाही आल्या याच्यापेक्षा बी तीव्र भूमिका करून आम्ही आंदोलन करू.